मित्रांनो नमस्कार. नेहमीप्रमाणेच अंटोल स्टोरीच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर भन्नाट अशा गोष्टी आणत असतो आणि आज आपण जी गोष्ट माहिती करून घेणार आहोत ती आहे संत विसोबा खेचर आणि संत नामदेवांची. आता पहिली बाब जर विचार करायचा झाला तर अनेक आपल्या आयुष्यात अशी माणसं भेटतात की जे म्हणतात अरे देव बिव सब झूड आहे, काय नाही, कुठे देव आहे, सगळा थोटांड आहे. जे खास करून नास्तिक असतात त्यांचं तर म्हणणं असतं जगात फक्त सायन्स आहे, सायन्स हेच एक सत्य आहे. कारण नास्तिकांचं म्हणणंच असतं की देव कुठे, प्रूफ द्या, प्रूफ. हिरण्यकश्यपूने सुद्धा प्रल्हादाला ह्याच अविर्भाव विचारलं होतं, प्रूफ दे, कुठे तुझा विष्णू, कुठे आहे. तर आज सायन्स आपलं जग किती पसरलंय हे शोधायचा प्रयत्न करते. त्याचा शेवटचा टोक काय अजून भेटत नाही, ते तर सोडा, म्हणजे लांबचं तर सोडून द्या, छोटं टोक जर भरायचं गेलं म्हणजे बारीकात बारीक कण, किती छोटा कण आपल्याकडे आहे, त्या छोट्या कणचा सुद्धा दर काही दशकांनंतर एक नवीन संशोधन येतं आणि अजून त्या छोट्या कणामध्ये अजून एक कण आहे असं लक्षात येते. त्यामुळे आपल्याला छोटंही नाही आणि मोठंही नाही, काहीही अजून लक्षात येत नाही की किती आपला हा पसारा पसरलाय. आणि त्यामुळेच आज ही संत विसोबा खेचराची गोष्ट सांगत असताना खास करून देव कुठे आहे ह्याचं उत्तर सुंदररित्या विसोबा खेचरांनी दिलं. विसोबा खेचर जे नामदेवांचे, संत नामदेवांचे गुरु होते, ते शिवपंथी होते आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर संत ज्ञानेश्वर आणि त्याच्या सगळ्या बहीण भावांचा ते द्वेष करायचे, त्यांना आवडायचं नाही. पण जेव्हा त्यांचा नाथ संप्रदायाशी संपर्क आला आणि त्यांनी संत मुक्ताबाईंना संत ज्ञानदेवांच्या पाठीवरती जेव्हा भाकरी फासताना बघितलं तेव्हापासून ते एक प्रकारे त्यांच्या शरण गेले आणि संत ज्ञानेश्वर हे त्यांनी गुरु मानले. असे संत विसोबा खेचर आणि संत नामदेव सांगायची आवश्यकता नाही की ज्यांचा पांडुरंगावरती पूर्णपणे हक्क होता, स्वतः पांडुरंगांना ते आपल्या हाताने ज्यावेळेला आव्हान करायचे तेव्हा त्यांना जेवायला घालायचे, इतका अधिकार असणारा संत ज्ञानदेव ते त्यांना गुरु नव्हते. पांडुरंगाचे लाडके भक्त, पण जेव्हा संत जे नाथ संप्रदायामध्ये ते जेव्हा मिसळायचे त्यावेळेला नाथ संप्रदायात इतर संत मंडळी गमतीमध्ये त्यांना चिवडे व्हायचे की अरे कच्चं मडकं, कच्चं मडकं, आणि मग त्यांना राग यायचा, मी ना कच्चं मडकं, माझ्या आतून पांडुरंग जेवतो, मी कसं कच्चं मडकं. पण हे नेहमी व्हायचं आणि मग एकदा ते पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि पांडुरंगाच्या समोर उभारून त्यांनी सांगितलं की देवा हे मला कच्चं मडकं, कच्चं मडकं काय म्हणतात, मी परिपक्व आहे. पांडुरंगांनी ते पांडुरंगाची गप्पा मारायची, पांडुरंगांनी त्याला सांगितलं की तुझ्या जीवनात सद्गुरू नाही आणि जिथपर्यंत तुझ्या जीवनात सद्गुरूची कृपा होत नाही तिथपर्यंत तुला माझ्या निर्गुण निराकार सत्य स्वरूपाची ओळख होणार नाही. तू असं कर, संत विसोबा खेचरला भेट. आणि मग संत विसोबा खेचरला भेटायचं असं ज्यावेळेला आज्ञा झाली, स्वतः पांडुरंग या आपल्या देवाची आज्ञा झाली, संत नामदेव संत विसोबा खेचर कुठच्या दिशेला आहेत त्यांनी विचारणा केली आणि त्यानुसार पंढरपूरच्या सप्तकोटेश्वर मंदिराच्या इथे संत विसोबा खेचरे आहेत असं त्यांना कळलं. नामदेव गेले सप्तकोटेश्वर मंदिरात ज्यावेळेला शिरले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की एक अत्यंत वृद्ध असा म्हातारा, त्याच्या अंगाला सगळीकडे जखमा झाल्यात, त्या जखमातनं काही ठिकाणून पू वाहतोय, माश्या सगळीकडे अशा फिरतायत आणि ह्या व्यक्तीचे पाय चक्क त्या शंकराच्या पिंडीवर. मनात राग आलेला, पण करणार काय, त्याने विचारलं तुम्ही संत विसोबा खेचर का हो, म्हणले हो. मग ते या शिवाच्या पिंडीवरती पाय काय दिलाय, तो म्हणे असं कर ना बाळा, मी एकदम वृद्ध म्हातारा आहे, इथली लहान तारगट मंडळी आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी माझा पाय उचलून पिंडीवर ठेवला, आता तुला जमत असेल तर तू बाजूला कर. अनिच्छेनी का होईना, पण त्या पिंडीवरचा पाय बाजूला करायचा म्हणून त्यांनी विसोबा खेचरांचा पाय उचलला
आणि बाजूला ठेवला. बाजूला ठेवला तो बघतो तो काय, जिथे ठेवला तिथे परत एक पिंडी आली, तिथे परत उचलला, परत बाजूला केला, परत तिथे पिंडी आली. असं करत 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 जवळजवळ नाही म्हणता म्हणता 10-12 पिंडी आल्यानंतर त्यांनी नतमस्तक होऊन त्या वृद्ध म्हाताऱ्यांना विचारलं की तुमचं स्वरूप काय ते सांगा, मी थकलो, हे काय चाललं, हा चमत्कार माझ्या माझ्या आकलनाच्या पलीकडे. आणि मग त्या वृद्ध म्हाताऱ्या, ज्यांनी ॲक्च्युली संत विसोबा खेतरनी वृद्ध म्हाताऱ्याचं रूप घेतलं होतं की ज्यातनं संत नामदेवांना कळावं की काय प्रकार असतो, त्यांनी नामदेवांना सांगितलं अरे तू हा माझा पाय कुठे ठेवू इच्छितो, अशी कुठची जागा आहे की जिथे पांडुरंग नाही, तू फक्त त्या शंकराच्या पिंडीतच बघतोय, तिथे देव आहे, देव सगळीकडे आहे, तुम्ही मानार तिथे देव आहे. आणि म्हणूनच देवाच्या बद्दल विचारलं झालं, जे नास्तिकांचं म्हणणं असतं देव कुठे आहे, तर देव तुमच्यात आहे. एकदा एक व्यक्ती डॉक्टर असतो, त्याला प्रचंड स्वतःवरती आत्मविश्वास, नास्तिक असतो, तो म्हणतो मी सगळ्यांना वाचवतो, मी सगळ्यांना, मी हा मी पण तो प्रचंड असतो खास करून नास्तिकांमध्ये, मी स्वतःला सगळ्यांना वाचवतो. आणि असं करत असताना त्याला एक दिवस तो घरी जातो, आणि घरी जातो तर अन्न उरलेलं असतं, तर उरलेलं अन्न फेकायचं कसं, म्हणून तो अन्नाची पिशवी उचलतो आणि बाहेर कोण गरीब आहे का बघायला जातो. तर बाहेर त्याला एक वृद्ध बाई आणि त्याचं लहान तान असा मुलगा असा दिसतो. तो त्या बाईकडे जातो आणि बाईला म्हणतो हे घ्या बाई, तुम्ही तुम्हाला एक खायला. ती बाई ती पिशवी घेते आणि आदर्शासारखी आपण खाते आणि त्या मुलाला खायला घालते, आणि त्या मुलाला ती सांगते बघ मी तुला बोललो होते की नाही की देव आपल्याकरता देवदूत पाठवणार म्हणून, हा बघ देव स्वतः आला आणि त्यांनी अन्न खायला घातलं. डॉक्टर वैतागले, हे देव बिव काय बोलता, मी दिलं, मी माझ्या घरचं अन्न आहे आणि मी फेकायचं नाही म्हणून तुम्हाला देतोय. तर ती बाई त्यांना म्हणाली की ठीक आहे, तुमच्याच सारखे मी तर काही शिकलेली नाही, तुम्ही मला अन्न दिलेलं आहे, पण मी तुमच्यातच तर देव पाहते ना, देव कुठे आहे, तुम्ही मला अन्न देताय, तुमच्यातच तर मी देव पाहते. त्या डॉक्टरला शांतपणे तो तिकडनं जेव्हा निघाला, ही अशिक्षित बाईने त्याला जे सांगितलं होतं त्याच्या डोक्यात गोल 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 फिरायला लागलं. खरं आहे, देव कशात आहे, देव सगळ्यात आहे हो, तुम्हाला किमान माणूस चालता बोलता दिसतो ना, त्याच्यात तर देव शोधा. आणि ज्या वेळेला तुम्ही देव शोधायला सुरुवात करता असे, त्यावेळेला साहजिकच तुमच्या हातातनं जे खरे गरजवंत आहेत त्या गरजवंतांकरता मदत न सांगता बाहेर येते. त्यामुळे आजची गोष्ट ही खास संत विसोबा खेचरची होती, ज्यांनी संत नामदेवांना देव कुठे आहे हे दाखवलं. या निमित्ताने तुम्हालाही कळलं असेल की देव सगळीकडे आहेत, माझ्यातच नाही, तुमच्यातही देव आहे, त्या देवाला माझा नमस्कार. आणि इथेच गोष्ट थांबवतो, नमस्कार.